ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड आफ्टरनून. मी विजय आहे, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे अनेक नोकरदारांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. त्यातच आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, होणार असतील तर कधी असे प्रश्न उपस्थित झाले असताना मध्य प्रदेश सरकारने एक्झाम फ्रॉम होम म्हणजेच घरी बसून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांवरून महाराष्ट्रात एकीकडे सरकार विरुद्ध UGC असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. मात्र मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांसाठी ओपन बुक प्रणालीचा उपाय शोधला. चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या वातावरणातच भारतानं 59 चीनी ॲपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चीनी ॲपचा मुद्दा चर्चेत आला. विशेष म्हणजे याला कारणही भाजपाच ठरली. भाजपाने बॅन केलेल्या कॅम्प स्कॅनरच्या मदतीने सोशल मीडियावर प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीचं पत्र पोस्ट केलं. त्यानंतर ही चूक लक्षात आलेल्या नेटकऱ्यांनी भाजपाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांनी कारगिल विजय दिनाच्या घटनांना उजाळा दिला होता. त्याचबरोबर पाकिस्तानबद्दल भाष्य केलं होतं. मोदी यांनी केलेल्या मन की बातवर शिवसेनेने टीकेचा बाण सोडला असून पाकिस्तानबरोबर चीनची आठवण करून दिली आहे. कारगिल विजय दिवसाबरोबर गलवान व पँगॉंग विजय दिवसही साजरा होऊ द्या. कारगिल विजय दिवसाचा हा संदेश आहे असं शिवसेनेने म्हटलंय. आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर वाढतच चालाय तर दुसरीकडे पुराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पुरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झालाय तर लाखो लोक बेघर झालेत. 11 जिल्ह्यांमधील जवळपास 15 लाख लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती आसाममध्येही आहे. आसाममध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख लोक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. राज्यात पूर परिस्थिती उद्भवल्यापासून आतापर्यंत जवळपास 120 लोकांचा मृत्यू झाला. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं कौतुक होत असलं तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या नशिबी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हाल सुसण्याची वेळ आली आहे. रात्री कोरोनाबाधित येऊनही एका पोलिसाला सकाळपर्यंत नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागले. रात्रभर रुग्णवाहिका आली नसल्यानं कर्तव्य पूर्ण करून सकाळी कर्मचाऱ्याला दुचाकीवर रुग्णालय गाठावं लागलं. ही बीडमधील परिस्थिती आहे. पुढेही महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील, मात्र तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक दिलानं काम करावं. सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून आपलं मत व्यक्त केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बकरा वाहतुकीसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रकारे ठाणे पोलिसांनी भिवंडी कोंडगाव पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल करून 250 बकरे जप्त करण्याची कारवाई केली. ऑनलाईन पद्धतीने बकरे खरेदी करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून त्यासाठी बकऱ्यांची वाहतूक करण्याकरता काही नियम आखून दिले आहेत. त्यामध्ये बकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, वाहनांच्या क्षमतेनुसारच बकऱ्यांची वाहतूक करावी आणि बकरा खरेदी व्यवहाराची देयके सोबत ठेवणे अशा प्रकारच्या नियमांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरील सुट्ट्यांनुसार यात काही राज्यात बदल होऊ शकतो. ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका असे अनेक सण उत्सव ऑगस्ट महिन्यात आहे, त्यामुळे बँका बंद राहतील. स्टीम थेरपीमुळे कोरोनाच्या लक्षणांवर परिणाम होतो आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या 7 हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा अहवाल इंडियन मेडिकल गॅझेट मध्ये देखील प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे। आगामी काळात इतर रुग्णांना देखील स्टीम थेरपीचा लाभ मिळण्याची शक्यता। नागपुरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाची चिंता वाढली आहे, मात्र यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांकडून नियमांचं पालन करून घेण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्वतःच्या कॅबिन मध्ये सर्व कंट्रोल ठेवला आहे। पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट गहीर होत चाललंय। लॉकडाऊनच्या काळात तर कोरोनाबाधितांच्या आकड्याचं सर्वाधिक वाढ पुण्यात झाली आहे। असं असताना देखील अतिशय गजबजले समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची, मात्र पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।